नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सारिका गांगुर्डे, मराठी विभाग, मविप्र समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या अंतर्गत आपल्याला द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गासाठी उपयोजित मराठी हा पहिल्या सत्रासाठी असलेला अभ्यासक्रम आपल्याला आलेला आहे। त्यामध्ये आपण अर्ज लेखन हा जो काही घटक आहे त्याचा आज आपण विचार करणार आहोत। त्यामध्ये नोकरीसाठी अर्ज हा घटक आपण आज बघणार आहोत। प्रथमतः अर्ज लेखन म्हणजे काय हे आपल्याला समजले पाहिजे। तर अर्ज आपण का करतो, अर्ज कशाला म्हणतो? बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना ज्यावेळी कुठे महाविद्यालयात असेल, नोकरीसाठी असेल, संस्थेमध्ये असेल, एखाद्या कार्यालयात असेल, आपल्याला जर अर्ज करायचा असेल, अशा वेळी त्यांना मोठा प्रश्न पडतो की आपण अर्ज कसा करावा, का करावा, किंवा आपल्याला कशासाठी करायचा आहे अर्ज हे लवकर लक्षात येत नाही आणि कशा पद्धतीने केला पाहिजे हे समजत नसल्याने त्यांची धांदल उडते। मग अशा वेळी आपल्याला अर्ज लेखन हा जो काही उपयोजित मराठीमध्ये हा जो काही घटक दिलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यावेळेस आपण बी ए करून, एम ए करून किंवा बी कॉम करून, एम कॉम करून, बी एस सी, एम एस सी झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला नोकरीचा प्रश्न पडतो अशा वेळी आपल्याला अर्ज हा एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला आलाच पाहिजे। आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये हा अर्ज लेखन हा जो काही प्रकार आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तो जर आपल्याला व्यवस्थित येत असेल तर नोकरीच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला अर्ज जर करायचा असेल तर आपल्याला अर्ज लेखन करता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या अर्जावरून, आपल्या अर्जाच्या भाषेवरून आपल्याला त्या ठिकाणी आपली प्रतिमा तयार होत असते। त्यामुळे अर्ज आपल्याला किंवा अर्ज लेखन कसं करावं हे माहिती असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। यामध्ये आपण अर्ज म्हणजे काय, दुसरा आहे अर्ज आपण कशासाठी करतो किंवा अर्ज कशासाठी केला जातो, त्यानंतर अर्ज कसा लिहावा, चौथा घटक आहे अर्ज लेखनाचा, नोकरीसाठी अर्ज, हे चार टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला आहे अर्ज म्हणजे काय। आता अर्ज ही संकल्पना आपल्याला आधी लक्षात आली पाहिजे। अर्जाचा अर्थ अर्जव करणे असाही होतो। अर्जव करणे म्हणजे काय, आपला विनम्रतेने बोलणे, विनंती करणे, त्याला अर्ज असं म्हटलं जातं। अर्ज या संकल्पनेला इंग्रजीमध्ये ॲप्लिकेशन ही संज्ञा आहे। त्यानंतर अर्ज म्हणजेच काय, निवेदन करणे असं आपण म्हणतो। त्यानंतर विनयपूर्वक इच्छा व्यक्त करणे, अर्ज लिहिताना आपण आपल्याला जे काही सांगायचं आहे, जे काही मांडायचं आहे ते आपण विनयतेने सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, विनयपूर्वक आपली इच्छा त्या अर्जामध्ये व्यक्त केली पाहिजे, त्यामुळे ती विनंती असते आपली एक, म्हणून अर्ज म्हणजे विनंती असंही म्हटलं जातं। त्यानंतर अर्ज म्हणजे आपले म्हणणे नम्रतेने मांडणे, जे काही आपल्याला त्या संस्थेमध्ये, कार्यालयामध्ये, कंपनीमध्ये जे काही सांगायचं आहे, आपलं मत मांडायचं आहे, ते आपण नम्रतेने मांडलं पाहिजे, आदरपूर्वक भाषा वापरून आपण तो अर्ज लिहिला गेला पाहिजे, यालाच आपल्याला अर्ज लेखन असं म्हणता येईल, अर्ज म्हणता येईल। त्यानंतर आपण अर्ज का करतो, अर्ज कशासाठी करतो, अर्जाचे किंवा अर्जाचे कोणकोणते प्रकार आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पहिला आहे नोकरीसाठी अर्ज। सुरुवातीलाच मी सांगितलं की आपण अर्ज का करतो किंवा नोकरीसाठी अर्ज काय आहे। आपल्याला एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या महाविद्यालयामध्ये जर आपल्याला नोकरी करावायची असल्यास आपण त्या ठिकाणी अर्ज करतो, आपण त्या ठिकाणी अर्ज करतो, अशा वेळेस आपल्याला नोकरीसाठी अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज करताना आपण तो कशा पद्धतीने केला पाहिजे, आपल्याला काय काय अपेक्षित आहे अर्जामध्ये हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला नोकरीसाठी अर्ज जो काही प्रकार आहे तो आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे। त्यानंतर रजेसाठी अर्ज हा एक अर्जाचा प्रकार सांगता येईल। आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहात त्या ठिकाणी आपल्याला जर सुट्टी घ्यावायची असेल, रजा घ्यावायची असेल, तर अशा वेळेस आपण रजेसाठी अर्ज लिहितो आणि हा एक अर्जाचा प्रकार सांगता येईल। त्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज हा जो काही प्रकार आहे, आपल्याला विविध प्रमाणपत्र जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर या पद्धतीने आपल्याला हा प्रकार अभ्यासावा लागतो। त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ रहिवासी प्रमाणपत्र असेल, आदिवास प्रमाणपत्र असेल, किंवा एखादं आपलं वैयक्तिक आपल्या नोकरीसाठी लागणारं प्रमाणपत्र असेल, तर अशा वेळी आपण या प्रमाणपत्र प्राप्तीसाठी आपल्याला हा अर्ज करावा लागतो आणि या पद्धतीने आपण जो काही प्रकार आहे तो प्रकाराचा अभ्यास करून हा आपल्याला अर्ज लिहावा लागतो। त्यानंतर पुढचा प्रकार आहे रेशन कार्डवर नाव लावण्यासाठी अर्ज। हा देखील एक अर्जाचा प्रकार आहे की आपल्याला जर आपलं रेशन कार्डवर जर नाव नसेल
आपल्याला ते नाव ऐड करायचं असेल, नाव टाकायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण त्या कार्यालयात जाऊन त्या पद्धतीने अर्ज करायला पाहिजे की आपल्या रेशन कार्डवर आपलं नाव लावण्यात यावं. या पद्धतीने आपण एक विनंतीपूर्वक आदरपूर्वक तो एक अर्ज लिहायला पाहिजे, तयार केला पाहिजे. पुढचं आहे कर्जाची कर्जाची मागणी करण्यासाठी अर्ज. हा जो अर्ज प्रकार आहे, आपल्याला एखादं कर्ज घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या वित्त संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर आपण कर्जाची मागणी करण्यासाठी अर्ज त्या ठिकाणी करत असतो. हा एक प्रकार आहे. त्यानंतर सवलत अर्ज. सवलत अर्ज हा देखील एक महत्त्वाचा अर्जाचा प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला एखादी सवलत जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण हा अर्ज करत असतो. पूर्ण फी तो एकाच वेळी भरू शकत नसेल तर अशा वेळी तो विद्यार्थी सवलत अर्ज करू शकतो की मला महाविद्यालयाची प्रवेश घेताना महाविद्यालयाची फी टप्प्याटप्प्याने भरू देण्यासाठी मला सवलत मिळावी असा अर्ज आपण करू शकतो. याला सवलत अर्ज असं आपण म्हणत असतो. त्यानंतर तक्रार अर्ज आहे. तर तक्रार अर्ज म्हणजे काय? तर आपल्याला जर एखादी तक्रार करावायची असेल, समजा महानगरपालिका आहे, महाविद्यालय आहे, संस्था आहे, एखादं कार्यालय आहे, आपल्याला काही जर अडचण होत असेल, अडीअडचणी येत असतील तर आपण त्या ठिकाणी तक्रार करू शकतो. त्याला तक्रार अर्ज म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या घराच्या परिसरामध्ये जर कचराकुंडी नसेल, कचरा पडलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे अर्ज करता येऊ शकतो, तक्रार करता येऊ शकते आणि त्या तक्रारीमध्ये आपण आपली समस्या मांडू शकतो. आपण ज्या ठिकाणी राहतो, जर आपल्याला एखादं प्रमाणपत्र काढायचं असेल, आधार कार्ड काढायचं असेल, अशा वेळेस आपल्याला रहिवासी दाखल्याची त्या ठिकाणी मागणी करण्यात येते. तर आपल्याला त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज कसा तयार करावा, तर आपल्याला या प्रकारामध्ये त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. अशा प्रकारे अर्जाचे हे एकूण सर्व प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघता येतील. आता सर्वात महत्त्वाचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की अर्ज तयार करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आवश्यक आहेत, आपण अर्ज कसा लिहिला गेला पाहिजे ते या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अर्जासाठी लागणारा कागद. जो काही आपण कागद वापरणार आहोत अर्ज लिहिताना, तर तो शुभ्र असला पाहिजे. बऱ्याच वेळा विद्यार्थी आपल्याकडे जे रेखीव कागद असतात त्या कागदांचा वापर करतात, तर असा वापर न करता कागद नेहमी शुभ्र असला पाहिजे, रेखीव असायला नको. त्यानंतर त्याचा जो काही कागदाचा दर्जा आहे तो उत्तम असला पाहिजे. बऱ्याच वेळा कागदाचा उत्तम दर्जा नसल्यामुळे जो काही अर्ज लिहिला जातो त्या अर्जाच्या पाठीमागे ती शाई उमटत असते आणि तो अर्ज खराब होऊ शकतो. बऱ्याच वेळा तो कागद कधी कधी दुमडलेला असतो, खराब झालेला असतो, अशा कागदावर अर्ज विद्यार्थी करत असतात. तर असं न करता आपण नेहमी अर्जासाठी लागणारा कागद हा शुभ्रच ठेवला पाहिजे, शुभ्रच असायला पाहिजे आणि उत्तम दर्जाचा असला पाहिजे, जेणेकरून ती शाई फुटली जाणार नाही आणि व्यवस्थित तो अर्ज दिसेलही. त्यानंतर अर्ज लिहिताना नेहमी कागदाच्या एकाच बाजूवर लिहिला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, अर्ज लिहून झाल्यानंतर, एका पानावर लिहून झाल्यानंतर त्याचा उरलेला भाग, त्याची उरलेली माहिती किंवा उरलेला अर्ज आपण लगेचच त्या कागदाच्या पाठीमागच्या बाजूवर लिहित असतो. तर तसं न करता एक कागद लिहून झाल्यानंतर, एका कागदावर आपला अर्ज लिहून झाल्यानंतर आपली जी काही इतर माहिती असेल, इतर जो अर्ज असेल तो आपण दुसरा कागद घेतला पाहिजे, दुसरा पुन्हा तो शुभ्र कागद घेऊन उरलेला भाग त्या दुसऱ्या कागदावर लिहिला पाहिजे. म्हणजेच पाठपोट या ठिकाणी लेखन व्हायला नको. त्यानंतर अर्ज स्वहस्ताक्षरात लिहावा. बऱ्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस नोकरीसाठी जात असतो त्या ठिकाणी असा नियम असतो किंवा अट असते की स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्ही अर्ज लिहावा किंवा अर्ज लिहून द्या. तर अशा वेळी आपल्याला आपल्या स्वहस्ताक्षरामध्ये आपण तो नेहमी अर्ज लिहावा. खूप वेळा विद्यार्थ्यांना वाटतं की माझं अक्षर चांगलं नाही किंवा मला अर्ज लिहिता येत नाही, तर तू मित्रांकडनं लिहून घेतात. कधी कधी तर शिक्षकांकडे सुद्धा लिहायला जातात की मॅडम आम्ही कसा अर्ज करावा, सर आम्ही कसा अर्ज करावा, किंवा आमचं अक्षर चांगलं नाही किंवा आम्हाला येत नाही. तर त्यासाठी आपल्याला अर्ज लेखन हे करता आलंच पाहिजे आणि ते चांगलं लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तो अर्ज लिहिला गेला पाहिजे. त्या ठिकाणी हा उमेदवार या ठिकाणी नोकरी करण्यास पात्र आहे किंवा नाही याची सुद्धा पारख त्या ठिकाणी आपल्या हस्ताक्षरामधून केली जाते. त्यामुळे आपलं हस्ताक्षर चांगलं असावं आणि त्यासाठी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आपण तो अर्ज लिहिला गेला पाहिजे. पुढे आहे अर्ज लिहिताना पुरेसा समास सोडावा. अर्जाचा कागद शुभ्र आपण घेतल्यानंतर डाव्या बाजूला पुरेसा समास
समास तुम्ही सोडणं गरजेचं आहे. तो समास जर तुम्ही व्यवस्थित सोडला तर त्या ठिकाणी अर्ज लेखन आपल्याला व्यवस्थित करता येतं आणि दिसायला देखील ते उत्तम पद्धतीने ते दिसतं. त्यानंतर पुढचं आहे अर्जाची भाषा. आता भाषा कशी असावी? ज्यावेळेस आपण अर्ज लिहितो ती आदरयुक्त भाषा असली पाहिजे, नम्रतायुक्त भाषा असली पाहिजे. त्यानंतर त्या भाषेमध्ये निसंदिग्धता असावी. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला जे काही सांगायचं आहे ते त्याला पटकन कमीत कमी शब्दामध्ये सांगता येत नाही. त्यानंतर अर्ज लिहिताना आटोपशीरपणा असला पाहिजे. ज्यावेळेस आपण अर्ज लिहितो तो अर्ज लिहिताना कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करणारी आपण भाषा वापरून आटोपशीरपणा त्या ठिकाणी आणला पाहिजे. पाल्हाळपणा त्या ठिकाणी नसावा. जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट साध्या सोप्या भाषेमध्ये आपण तो अर्ज त्या ठिकाणी लिहिला गेला पाहिजे. पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे शुद्ध लेखन. आपण मराठीमध्ये अर्ज करत असताना शुद्ध लेखन या घटकाकडे सर्वात महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आपण अर्ज लिहिताना त्या ठिकाणी विचार केला जातो की या उमेदवाराचं हस्ताक्षर कसं आहे, त्याचबरोबर त्याचं शुद्ध लेखन कसं आहे, त्यांनी कशा पद्धतीने अर्ज लिहिलेला आहे, त्याच्या शुद्धलेखनामध्ये काही चुका आहेत का, व्याकरणाच्या चुका आहेत का, हे देखील बघितलं जातं. त्याच्यावरून देखील तुमची पारख, त्या उमेदवाराची पारख ही होऊ शकते. त्याच्यामुळे आपण शुद्ध लेखन आणि व्याकरणाच्या चुका त्या ठिकाणी आपल्या अर्जामध्ये असायला नको. त्यानंतर अर्ज लिहिताना कधीही खाडाखोड करू नये. व्यवस्थित आटोपशीर टापटीपणा आपल्या अर्जामध्ये लिहिण्यास दिसण्यासाठी आपल्याला अर्ज लिहिताना कोणत्याही प्रकारची खाडाखोड त्या ठिकाणी करायला नको. अशा पद्धतीने अर्जासाठी आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या आहे. या सर्व गोष्टींचा जर आपण वापर करून जर अर्ज लिहिला तर आपला अर्ज हा अतिशय सुंदर आणि उत्तम पद्धतीने तयार होऊ शकतो. आता या ठिकाणी आपला जो मुद्दा आहे तो म्हणजे नोकरीसाठी अर्ज. नोकरीसाठी अर्ज आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी लेखन रचना कशी असावी? तर त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला जो आपण काही कागद वापरणार आहोत शुभ्र असा कागद, त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला आपला पत्ता लिहावा लागतो. त्याच्यामध्ये एक या ठिकाणी रचना दिलेली आहे, नमुना दिलेला आहे. उदाहरणार्थ श्री रोहन रामदास गवळी, शनिवार पेठ, पुणे, आणि खाली दिनांक टाकलेली आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपला हा अर्ज लिहिला गेला पाहिजे. आपलं नाव आहे, आपला पत्ता आहे, आपला त्या दिवसाची दिनांक आहे, असा आपला पत्ता संपूर्ण आपला पिनकोडसह आपण तो पत्ता उजव्या बाजूला लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, ज्या सेवा आयोजकाच्या आयोजकाला आपल्याला अर्ज करायचा आहे, त्यांचं नाव आणि पत्ता आपण व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. नेहमी अर्ज लिहिताना आपल्याला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तिथे प्रति असा शब्द टाकून स्वल्पविराम, आणि ज्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे, माननीय व्यवस्थापक असेल, माननीय प्राचार्य असेल, माननीय अध्यक्ष असेल, असं नाव टाकून खाली तेथील पत्ता टाकणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी मी दिलेलं आहे, दी विजय ट्रेडिंग कंपनी मर्यादित, कुंदन चौक आणि मुंबई. अशा पद्धतीने हा संपूर्ण तेथील नाव आणि पत्ता, सेवायोजकाचं नाव आणि पत्ता आपण ते टाकणं गरजेचं आहे. तर अभिवादनाची ही एक पद्धत आहे की आपण त्या ठिकाणी एक आदरपूर्वक अभिवादन करणं गरजेचं आहे. जसं मी माननीय महोदय असेल, माननीय महाशय असेल, माननीय महोदया असेल, महिला असेल तर आपण महोदया असा शब्द त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे परिच्छेद आणि प्रास्ताविक आपण कसं केलं पाहिजे अर्जामध्ये, त्याचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणार्थ बघा, दैनिक लोकमतमधील आपल्या जाहिरातीतील संदर्भानुसार मी लेखापालाच्या पदासाठी अर्ज करू इच्छितो किंवा इच्छिते, हे एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. परिच्छेद करून व्यवस्थित ते प्रास्ताविक आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढे आहे मुख्य मजकूर. आता आपण त्या ठिकाणी अभिवादन केलं, आपल्या अर्जाला सुरुवात केलेली आहे. आता मुख्य मजकुरामध्ये आपल्याला काय काय अपेक्षित आहे, आपल्याला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे आणि नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्जामध्ये काय काय टाकणं अपेक्षित आहे, आपण काय काय आपली माहिती दिली गेली पाहिजे याचा विचार करणार आहोत. तो म्हणजे मुख्य मजकूर, आपलं वय असेल, आपले शैक्षणिक पात्रता असेल, आपलं शिक्षण किती झालेलं आहे, BA असेल, MA असेल, MED असेल किंवा इतर जे तुमची शैक्षणिक पात्रता असेल, या सर्वांचा उल्लेख आपल्या त्या अर्जामध्ये असला पाहिजे. तुमच्या परीक्षेचे वर्ष, तुम्ही कधी पास झालेला आहात, कोणत्या विद्यापीठातून पास झालेला आहात,
हे पण नमूद करणं गरजेचं आहे. पुढे आहे आपला विषय कोणता आहे, तुम्ही कोणत्या विषयामधून बी ए झालात, एम ए झालात किंवा तुम्ही जी डिग्री मिळवलेली असेल तो विषय कोणता आहे ते आहे. त्यानंतर इतर पूरक कौशल्ये, तुम्ही जर इतर काही स्किल तुमच्याकडे असतील, संगणक असेल किंवा टायपिंग असेल, जे इतर तुम्ही कोर्स केलेले असतील, जे तुमच्याकडे स्किल असतील त्याचाही तुम्ही उल्लेख तुमच्या अर्जामध्ये करावा, तेही आपण नमूद करावं. त्यानंतर आपल्या कामाचा अनुभव, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी काम केलेलं असेल त्या कामाचा अनुभव तुमच्याकडे जर असेल त्या अनुभवाची देखील तपशीलवार माहिती तुम्ही आपल्या अर्जामध्ये त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला होता त्या ठिकाणी तुम्हाला वेतन कसं होतं, त्याचं त्याला भत्ते किती होते याचाही तुम्ही उल्लेख करायला पाहिजे. अशा पद्धतीने मुख्य मजकुरामध्ये हे सर्व घटक आले पाहिजे. वय, शैक्षणिक पात्रता, परीक्षेचे वर्ष, विद्यापीठ, तुमचं स्किल असेल, तुमचा कामाचा अनुभव असेल, हे सर्व घटक तुमच्या मुख्य मजकुरामध्ये येणं अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला शेवट करायचा असेल तो विनंतीपूर्वक करावा, कळावे आपला विश्वासू आणि स्वाक्षरी. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी या घटकानुसार तो अर्ज लेखन आपण लिहिला गेला पाहिजे. या ठिकाणी एक नमुना दिलेला आहे अर्जाचा, नोकरीसाठी अर्जाचा नमुना कसा असायला पाहिजे तो नमुना या ठिकाणी मी थोडक्यात दिलेला आहे. तर कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे आपल्याला, त्याचं नाव आपण वर लिहिलं गेलं पाहिजे. आपलं पद कोणतं आहे, तुम्ही जर वर्तमानपत्रामध्ये जी काही बातमी आली असेल, सॉरी जाहिरात आली असेल, तर त्या जाहिरात कोणत्या पदासाठी आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला अर्ज करायचा आहे. म्हणून कोणत्या पदासाठी आपण अर्ज करणार आहोत त्याचं नाव टाकायचं वर. उजव्या बाजूला पत्ता आणि दिनांक, जसं सुरुवातीला तुम्हाला मी तो नमुना दाखवलेला आहे, रचना दाखवलेली आहे की पत्ता व दिनांक आपण कसा टाकला पाहिजे. उजव्या बाजूला त्या ठिक आपला पत्ता व दिनांक, त्यानंतर खाली प्रती आणि ज्या संस्थेमध्ये आपण अर्ज करणार आहोत त्या संस्थेचं अध्यक्षपद आणि संपूर्ण पत्ता, जसं आपण मागे बघितलंच होतं. पुढे विषय, आपल्याला विषय टाकायचा आहे की ज्या पदासाठी आपण अर्ज करणार आहोत त्याचा उल्लेख. उदाहरणार्थ तुम्ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्याबाबत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात, जे पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करणार आहात त्याचा उल्लेख करायचा. खाली संदर्भ, तुमची जी जाहिरात आहे ती जाहिरात कोणत्या वर्तमानपत्रात आलेली आहे, कोणत्या वृत्तपत्रात आलेली आहे ती जाहिरात, त्याचा उल्लेख आणि दिनांक तुम्ही या ठिकाणी संदर्भामध्ये टाकणं अपेक्षित आहे. पुढे जसं मी सांगितलं की आपल्याला पुढे अर्जाच्या नंतर अभिवादन करताना आपण माननीय महोदय असा शब्द टाकणं गरजेचं आहे, माननीय महोदय. त्यानंतर सुरुवात करताना नेहमी अर्जाची आपल्याला आपल्या विषयानुसार ती सुरुवात करावी लागते. जसं मी या ठिकाणी दिलेलं आहे, उपरोक्त विषयानुसार संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने, खाली संदर्भ म्हणून आपण जाहिरात देखील दिलेली आहे, जाहिरातीचा उल्लेख देखील केलेला आहे की कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात आलेली आहे. तर उपरोक्त विषयानुसार किंवा वरील विषयानुसार असं पण आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. उपरोक्त विषयानुसार संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने विनंतीपूर्वक अर्ज करतो की किंवा करते की अशी सुरुवात झाली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण मुख्य मजकूर आपण लिहिला पाहिजे की आपण का अर्ज करत आहोत, आपले नाव काय आहे, आपली जात असेल, जमात असेल, त्याचा उल्लेख करून तुम्ही तुमचा जो शैक्षणिक अनुभव असेल, पात्रता असेल, आपण कोणत्या ठिकाणी काम करत आहात त्याचा उल्लेख असेल, आपली आवड काय आहे, आपले छंद कोणता आहे, आपल्या कामाचा अनुभव काय आहे, आपल्याला सुरुवातीला जे आपण ज्या ठिकाणी काम केलं असेल तिथलं वेतन काय असेल, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्यानंतर आपले इतर जे कौशल्य आहे आपण मागील रचनेमध्ये बघितलेलंच होतं, त्या पद्धतीने आपल्या कौशल्याचा उल्लेख या ठिकाणी केलं पाहिजे की तुम्हाला संगणक येतं का, टायपिंग येतं का. अशा पद्धतीने आपल्या इतर स्किलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी आपल्या त्या अर्जामध्ये, नोकरीसाठीच्या अर्जामध्ये दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर खाली शेवटी आपण सोबत आपली जी शैक्षणिक कागदपत्रे आहेत त्याचा उल्लेख करायला पाहिजे. त्यासाठी सोबत असं नाव टाकल्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे आणि खाली अनुक्रमांकाने क्रमांक 1 तुमचा रिझल्ट असेल, क्रमांक 2 तुमचा जातीचा दाखला असेल, क्रमांक 3 तुमचं जे इतर शैक्षणिक कागदपत्र असेल, असे क्रमांक टाकून आपण ती शैक्षणिक कागदपत्रे क्रमांकाने लिहिली गेली पाहिजे, जेणेकरून आपण अर्जासोबत ते जोडणार आहोत म्हणून आपण सोबत असं नाव टाकून शैक्षणिक कागदपत्रे असं आपण क्रमांकाने क्रमांक देऊन ती लिहिली गेली पाहिजे. आणि मग शेवटी खाली आपला विश्वासू आणि नाव आणि आपल्या त्या ठिकाणी आपला विश्वासू टाकून स्वाक्षरी आपण केली गेली पाहिजे. आता या ठिकाणी
आणखी एक उदाहरण दिलेलं आहे, नोकरीसाठी अर्ज करत असताना आता या ठिकाणी BMCC पुणे येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील मुख्य संगणक चालक ही जागा भरावायची असून त्यासाठी नोकरीसाठी अर्ज करा, तर त्या ठिकाणी एक हा अर्जाचा प्रकार दिलेला आहे, प्रति म्हणून त्या ठिकाणी एक पत्ता आणि दिनांक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर खाली एक उदाहरण आहे संपूर्ण त्या अर्जाचं, माननीय महोदय म्हणून उपरोक्त विषयास अनुसरून वरील संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने विनंतीपूर्वक अर्ज करतो की या ठिकाणी वाणिज्य शाखेतील संगणक चालक हे पद रिक्त असून या जागेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या जाहिरातीनुसार त्या व्यक्तीने आपले वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव हे सर्व काही त्या अर्जामध्ये त्याने नमूद केलेलं आहे. पुढे बघा, संपूर्ण नाव दिलेलं आहे, त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे, माध्यमिक शाला असेल, BCOM आहे, संगणक शास्त्राची परीक्षा दिलेली आहे, त्यानंतर त्याचे इतर जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये त्याने दिलेलं आहे की वर्ड प्रोसेसिंग, कम्प्युटर नेटवर्क आहे, व्हिडिओ टेक्स आहे, इलेक्ट्रॉनिक मेल याबाबतचं त्याला जे ज्ञान आहे, जे स्किल आहे, जे कौशल्य आहे त्याचा पण उल्लेख त्याने आपल्या शैक्षणिक पात्रतामध्ये दिलेला आहे. या पद्धतीने तुमची शैक्षणिक पात्रता जर व्यवस्थित आपण जर त्या अर्जामध्ये नमूद केली तर त्या ठिकाणी तुमचा विचार त्या पदासाठी केला जाऊ शकतो. पुढे तुमचा अनुभव आहे, आपल्याला जो काही अनुभव आहे, तुम्ही याआधी जर कुठे काम केलेलं असेल, नोकरी केलेलं असेल, तो अनुभव किती आहे, किती वर्षाचा आहे, तर तो अनुभव या ठिकाणी दिलेला आहे, 2 वर्ष तसेच संगणक म्हणून सध्या काम करत आहे. कंपनीच्या पत्रव्यवहारापासून ते आर्थिक सांख्यिकीय विवरण करण्यापर्यंतचा त्या व्यक्तीचा अनुभव आहे, तुमची किती योग्यता आहे ते पण या ठिकाणी आपण नमूद केलं पाहिजे. आता मोठ्या कंपनीतील हिशोब सांभाळण्याची पात्रता आणि कंपनीने तयार कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अहवालांचे सखोल ज्ञान आणि ती अहवाल करण्याची, स्वतः तयार करण्याची माझ्यामध्ये पात्रता आहे, अशी या ठिकाणी विशेष योग्यता या व्यक्तीने आपल्या अर्जामध्ये त्या ठिकाणी टाकलेली आहे. म्हणून त्याने पुढे शेवटी असा समर्पण केलेला आहे की मला सदर नोकरी मिळाल्यास मी आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि आपण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवले तर मला आनंद होईल, आपण माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्याला मला तुमच्या महाविद्यालयामध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी नम्र विनंती. अशा पद्धतीने समारोप करताना एक विनंतीपूर्वक आपण समारोप आपण हा केला पाहिजे, शेवटी आपला कळावे आणि आपला विश्वास होईल असा आपण शेवट करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण नोकरीसाठी अर्ज हा जो काही प्रकार आहे त्याचा आज आपण अध्यापन केलेला आहे. धन्यवाद.